अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरातील गोविंद महाराज एकलव्य नगरातील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले। या प्रसंगी बीजेपी तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष एस टी पाटील, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, बांधकाम सभापती उल्हास पाटील, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। आता मी शाळेविषयी बोलणार आहे। कार्य खरोखर शाहपूर कॉर्नर त्यांनी एकलव्य नगर दत्तकच घेतलेलं आहे। आमच्या या शाहपूर कॉर्नरला अशी आहे की इथं शाळा आहे पण इमारत नाही आहे। तरी पण आम्ही याच्यामध्ये एक समाज मंदिर आहे, त्याच्यामध्ये मुलं बसवतो आहे आणि आमच्या शाळेची मुलं बसवतो आणि शाळेचे तयार केलेलं आहे। आणि ह्या असं असताना जितू भाऊंचं लक्ष, नाना भाऊंचं लक्ष आमच्याकडे नेहमी असतं। मागे आमच्या शाळेला मीटर नव्हतं, तर जितू भाऊच्या सहकार्याने मला मीटर मिळून गेलं आणि त्यानंतर जितू भाऊने एक आम्हाला एक शब्द दिला होता शाळांना की तुम्हाला हे राहिलेल्या जागेमध्ये तुम्हाला एक पत्र्याची शेड करून देईल। तर हे जितू भाऊंच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या आदेशानुसार ते कामही सुरू झालं होतं, पण कोरोना कोविडमुळे ते काम राहून गेलं, बल्ल्या पण गाडून झालेल्या होत्यात आणि पत्राची एक खोली जितू भाऊकडून आम्हाला मिळणार होती। मी जितू भाऊंना त्यांना वाढदिवसाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भाऊंना एक विनंती पण करतो की आम्हाला एक जर ह्या ह्याच्यात लहानशी पत्राची शेड्युअल झाली तर आमचा एक वर्ग इथे बसेल, अशी त्यांना सर्वांच्या वतीने एक विनंती करतो। आणि ह्यात आजचा दिवस खरोखर खूप शुभदायी आहे आणि एक चांगल्या व्यक्तिमत्वाचं वाढदिवस आहे की ते साध्यापणाने आपल्या शाळेत साजरा करतात। मागील 2 वर्षापूर्वीसुद्धा जितू भाऊने ह्या गोरगरिबाच्या मुलांना प्रत्येक मुलाला स्वेटर दिलेले, काही काही मुलांनी आज ते घालूनसुद्धा आलेले। तर भाऊंच्या ह्या कार्याला खरोखर सलाम सगळ्यांचे। लाडके नेते, लाडकं नेतृत्व, युवा नेतृत्व, इनखुलास असं नेतृत्व, माननीय जितू भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त या अभिष्टचिंतन सोहळ्याला, गोड सोहळ्याला उपस्थित असलेले सर्वच बंधुभाऊ सगळ्यांचं सन्माननीय नेते आणि या ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे असे आपले सर्वच शाहपूर कॉर्नरचे विद्यार्थी, सर्वच अधिकारी मंडळी, खरं तर महेंद्रबूंनी सांगितल्याप्रमाणे अतिशय सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी अतिशय हा गोड दिवस। आज आपण या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके मित्र माननीय गिरी, आपल्या माननीय जितूभाऊंचा वाढदिवस या ठिकाणी मनवतो। या ठिकाणी सर्वप्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की जितूभाऊंना चांगलं आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांनी जो समाजसेवेचा, विधायक कार्याचा जो वसा घेतला आहे तो वसा तो कायम करत राहो, हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथमतः त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। खरं तर दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा होतो परंतु गेल्या 2 वर्षापासून आपल्या या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती, कोरोनाची आपत्ती असल्यामुळं अतिशय साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्स सांभाळून त्यांनी गेल्या 2 वर्षी आपला वाढदिवस मनवला, पण आज खरोखर परमेश्वर कृपेने थोडंसं आपल्याला या ठिकाणी मोकळीक मिळते आणि मोकळीक मिळत असताना पूर्वी जे ते कार्यक्रम घेत होते तोच कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शाहपूर कॉर्नरची शाळा आणि तिच्यावरचं असलेलं प्रेम, या अगोदर मला या ठिकाणी वक्त्यांनी सांगितलं, सरांनी सांगितलं की अतिशय त्यांचा जिव्हाळा आपल्या या शाहपूर कॉर्नरच्या शाळेशी आहे। तसा तर जिव्हाळा संपूर्ण आपल्या गिरीश भाऊच्या राजकीय परिवाराशी त्यांचा, त्याबद्दल कुठलंही दुमत नाही, असा त्यांचा जिव्हाळा या शाहपूर कॉर्नरशी, संपूर्ण आपल्या एकलव्य नगरशी। आणि म्हणूनच आज एकलव्य नगरमधील आणि आपल्या शाहपूर कॉर्नरच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम इथं होतो आहे। मागील 2 वर्षापूर्वी देखील हा कार्यक्रम झाला होता। आज या ठिकाणी मास्क वाटप आणि ड्रेस वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतला, अतिशय विधायक आहे। आपल्या गोरगरिबांच्या प्रश्नाच्या संदर्भात, गोरगरिबांच्या संदर्भातली त्यांची बांधिलकी याच्यातून दिसते, असं एक आदर्श असं घेतलं। माझ्या अगोदर या ठिकाणी महेंद्रबूंनी सांगितलं की जितूभाऊंबद्दल बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल, एक दिलदार असं व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व,
सर्वांसाठी धावून जाणारं, गोरगरिबांसाठी धावून जाणारं नेतृत्व. खरं तर गिरीश भाऊंवरती आपल्या सर्वांचे लाडके नेते, या महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय गिरीश भाऊंवरती जितू आणि जितू म्हणजे गिरीश असं समीकरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. जितू भाऊंबद्दल बोलायचं झालं तर कोणी आला असेल या तालुक्यातला, आपल्या गिरीश भाऊंच्या राजकीय परिवारातला कुठलंही काम घेऊन आला असेल, कुठली समस्या आणली असेल, तर ती समस्या सोडवण्यासंदर्भामध्ये नेहमी अग्रही राहणारे आमचे जितू. जितूंकडे जाणं म्हणजे सगळ्यात सोपं सगळ्या कार्यकर्त्यांना ते वाटतं की आपण जर आपली काही समस्या असेल, आपला काही प्रश्न असेल, तर तो आपण जितूंना सांगितला पाहिजे. आणि जितू खरोखर आहे की आपण नेहमी हसत लोक असतात आणि सगळ्यांना निश्चितपणाने एक विश्वास असतो की आमचा कुठलाही प्रश्न असेल तर तो प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये आपले जितूभाऊ निश्चितपणे एक उजवी भूमिका घेतील हीच अपेक्षा सगळ्यांना असते आणि त्या पद्धतीने त्यांचं कामकाज चालतं. आज आपण या शहरामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, संपूर्ण परिवारासाठी सगळ्यांना एक आश्वासक असं नेतृत्व म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. खरं तर कुठली आपल्या राजकीय परिवाराचे कार्यक्रम असतील त्यामध्ये तुमचा आपला रोल असतो, असं एक लाडकं असं नेतृत्व जितूचं आहे आणि निश्चित ते सगळ्यांना हव्यावेसं वाटतं. माझ्या अगोदर या ठिकाणी सांगितलं की कुठली समस्या आली असेल शहरातली ती समस्या सोडवण्यामध्ये नेहमी जितू पुढे असतात, असं एक हव्यावेसं वाटणारं नेतृत्व आणि अशा नेतृत्वाचा वाढदिवस मनपाला सर्व सगळ्यांनाच या ठिकाणी आनंद होतो आहे. आमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या एकलव्य नगरच्या शाळेसाठी नेहमीच मदतीत काम करणारे आणि नेहमीच आपल्या दातृत्वाचा एक गुण दाखवणारे जितू भाऊ, मला वाटतं यापूर्वी पण जितू भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या शाळेमध्येच आपण सुंदर कामाचा प्रारंभ घेतला होता आणि आज पुन्हा कोणाचा जरी प्रभाव असला तरी भाऊंनी इच्छा व्यक्त केली आणि आपलं दातृत्व पुन्हा सिद्ध केलं. मी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी महेंद्र भाऊंनी आदरणीय पाटील सरांनी आपल्याला सांगितलं की भाऊंचा वाढदिवस जो असतो पर्वणी असते, खरोखर असं दातृत्व समाजामध्ये अभावाने बघायला मिळतं आणि पाहायला मिळतं की दातृत्व आम्हाला लाभलं. आमच्या शाळेच्या समस्या असतात, मला साहित्य नेहमी सांगत असतात की या भागाचे प्रभागाचे नगरसेवक आणि आपण स्वतः नेहमी स्वतः पुढे येऊन या आमच्या समस्या सोडवल्या आहेत. आमच्या शाळेला अगोदर सरांनी सांगितलं की शाळेमध्ये मीटर नव्हतं, शाळेमध्ये बसण्याची व्यवस्था नव्हती, जागा नव्हती, आपण ती व्यवस्था सारी करून दिली. मला वाटतं अगोदर या सरांनी काही थोडीशी सूचना मांडली तर आपण त्यात आम्हाला मदत करणार ही आमची अपेक्षा आहे. कारण आमच्याकडे शहरी भागामध्ये आपल्या जागा उपलब्ध नाही आहे शाळेसाठी आणि आपण ते काम करू शकता ही अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो. आपल्या हातून समाजाची सेवा, आपलं आरोग्य उत्तम राहो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. दिवस आहे गेल्या 2 वर्षापासून कुठल्याही प्रकारचा बळी जाऊ न करता कोरोनाचं सगळं पालन करून वाढदिवस साजरे झालेत, पण आज थोडी मोकळीक मिळाली आणि अतिशय उत्साह हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय झाला आणि त्या निर्णयातून जितूभाऊंनी या ठिकाणी ठरवलं की आपण काय केलं पाहिजे. त्यांच्या डोक्यात गोरगरिबांसाठी किंवा या शाळेसाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे काहीतरी आपण केलं पाहिजे आणि ती आपली एक जबाबदारी ठरते, म्हणून त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला की बा वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्याही चुकीचा खर्च न करता तो खर्च आपण गोरगरीब मुलांवरती एक कपडे घेऊन त्यांना शाळेचा ड्रेस देऊन या ठिकाणी करावा असा निर्णय झाला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम होऊ घातलेला. जितूभाऊ आणि सर्वसामान्य जनता हे एक वेगळं समीकरण या ठिकाणी आपल्याला अनेक दिवसापासून दिसून येतं. म्हणजे त्यांच्याकडे कोणीही गेलं असेल तर अतिशय आनंदाने कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीचं काम त्यांच्याकडे होतं आणि नाही जरी झालं तरी नुसती मांडे हलवली तरी भरपूर होतं असं आमचं पाहुण्याचं काम अतिशय आनंदाने करत असतात. आणि त्यांचा वाढदिवस झाला म्हणजे एक आमच्या कार्यकर्त्यांसाठी पर्वणी असते आणि पर्वणी म्हणजे तुम्ही जितूभाऊ एक तर काहीच साजरा करत नाही, एक तर कुठल्याही प्रकारचा उत्सव साजरा करत नाही, म्हणून वाढदिवस आपण एक साजरा केला पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटतं. आणि खरोखर या ठिकाणी उत्साहाने कार्यकर्त्यांनी
गेल्या 2-3 दिवसापासून कामाला लागलेत आणि आज या ठिकाणी वाढदिवस होऊ लागला। कारण जितूपूर्ण मी या ठिकाणी या माध्यमातून शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय आनंदीमय जीवन जगावं, आरोग्यमय जीवन जगावं अशी मी शुभेच्छा देतो आणि सोबत आमच्या ताईंनाही सोबत ठेवावं अशा कार्यक्रमांना, कारण खरा अधिकार आमच्या ताईचा आहे। पण तुम्ही आम्हाला घेऊन फिरता ताई, त्या हां वार्ड आमचा आणि हवा तुमची, हा प्रकार होता कामा नये, त्याच्यामुळे आमच्या ताईला बी तुम्ही सोबत घेऊन येत जा अशी मी तुम्हाला आनंदीदायी चिमटा घेतो आणि तुम पुढे लक्षात ठेवता की आम्हाला उपस्थित सर्व धन्यवाद। आज एक आमच्या परिवारातील माझे मोठे बंधू, जिंदातील व्यक्तिमत्व, सगळ्यांना आवडणारे आणि सर्वांना समाविष्ट करून पुढे जाणारे जितू भाऊ, आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात। जिल्हा परिषद शाळेचे सर्व सन्माननीय शिक्षकगण यांचेही आभार, या ठिकाणी सगळं सर्वजण जमले आणि आपला वेळात वेळ काढून सगळेजण आलात, त्यानिमित्त पाटील परिवारातर्फे मी सर्वांचं आभार मानतो, धन्यवाद। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।